आजच्या सत्संगातील धार्मिक कृतीविषयक भागामध्ये आज आपण पाहणार आहोत देवाची आरती करणे याविषयी. यासंबंधी आपण पाहूया एक चित्रफित. पूजेतील अखेरचा टप्पा म्हणजे आरती. आरतीला सुरुवात करण्यापूर्वी शंख वाजवावा. देवतेला आर्ततेने हाक मारणे म्हणजे आरती. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची दुरवी पुरवी प्रेम कृपा जया. आरती ओवाळताना देवाभोवती तबक पूर्ण वर्तुळाकृती परंतु घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने फिरवावे. त्यामुळे निरांजनाच्या ज्योतीतून प्रक्षेपित होणाऱ्या सात्विक लहरी गोलाकार पद्धतीने गतिमान होतात. पृथ्वीची भ्रमण दिशा त्याच दिशेने असल्याने वातावरणातील लहरींचा आरती ओवाळताना विरोध होत नाही. पूजेतील घंटा आरती करतानाच वाजवावी. संपूर्ण आरती संपेपर्यंत घंटेच्या नादामध्ये सातत्य ठेवावे. आरती म्हणणाऱ्याचा ईश्वराप्रती भाव जितका जास्त तितकी आरती जास्त भावपूर्ण व सात्विक होते. आरती म्हणताना आपण देवाला ओवाळतो आहोत या भावाने म्हणणे आवश्यक असल्याचे भान ठेवावे. अनेक जण असतील तर एक सुरात आरती म्हणण्याचा प्रयत्न असावा. दर्शन मात्रे माना कामना पुरती जय देव जय देव. आरती कशी करावी हे आता आपण पाहिलं. आपल्याही घरामध्ये नियमितपणे आरती सुरू करा. आरती करत असताना देव साक्षात आपल्यासमोर उभा आहे असा भाव ठेवा. या सर्व आरत्या संतरचित आहेत, म्हणजे संतांच्या तपश्चर्येचं बळ या आरत्यांमध्ये आहे. आपणही याचं भान ठेवून जर आरती केली तर त्याचाही लाभ आपल्याला होतो. आपल्या घरात नियमितपणे आरती सुरू केल्यानंतर काय परिवर्तन होतं ते अनुभवा. अनेक जणांनी सांगितलं की आरती सुरू केल्यापासून जी मुलं आमचं काही ऐकत नसत ती आपोआपच आरतीसाठी येऊन उभी राहतात. आरती एक सहज सुलभ ईश्वर प्राप्तीचं साधन आहे. आपण प्रयत्न करून पहा आणि आम्हालाही कळवा.